नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र हो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. आता या 7 जिल्ह्यांनी मित्र हो चिंता वाढवलेली आहे आणि या 7 जिल्ह्यांमध्ये मित्र हो लॉकडाऊन लागणार याबाबतची बातमी समोर येत आहे. 25 जूनचा मित्र हो राज्य शासनाचा सर्वात मोठा निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांनी मित्र हो बैठक घेऊन कोणता निर्णय घेतलेला आहे याविषयीची माहिती सविस्तर पाहणार आहोत आपण. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला मग सुरू करूया. पहा मित्र हो, हे 7 जिल्हे पुन्हा बंद होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांची बैठक. बातमी सविस्तर पाहायला सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेन की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमचे एक लाईक आम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. पहा, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्यामुळे सर्वत्र निर्बंध शिथिल करण्यात आले होते, पण तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. निर्बंध हटवल्यामुळे नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे घाईघाईने व्यवहार खुले करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हॉइस कॉन्फरन्स प्रणालीद्वारे बैठक घेतली. दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. डेल्टा प्लस विषाणूचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात घेऊन, संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन ICU बेड्स लागतील, तसेच फील्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यातील 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. त्यातील 3 जिल्हे कोकण, 3 पश्चिम महाराष्ट्र आणि 1 मराठवाड्यातील जिल्हा आहे. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हॉइस कॉन्फरन्स प्रणालीद्वारे बैठक घेतली. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल. तसेच या जिल्ह्यांना या संदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरवण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धन्यवाद.